नमस्कार, मी अनुराधा कदम, तरुण भारत न्यूजच्या सातारा जिल्हा बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया जिल्ह्यातील दिवसभराच्या ठळक घडामोडी। संभाजीनगरमधील श्री साई कॉलनीत राहत असलेली नवनाथ यदू केंजरे वय 51 यांच्या घरात शुक्रवारी अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत 2,22,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले। चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की नवनाथ केंजरे यांच्या घराच्या दरवाजाचा पोयंडा तोडून चोरट्यांनी शुक्रवारी 6:30 ते 9:20 सुमारास घरात प्रवेश केला। घरातील बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने लंपास केले। अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक NS कदम करत आहेत। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तसेच उच्च न्यायालय मुंबई यांच्या निर्देशाने त्याचप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरमध्ये राष्ट्रीय लोक अदालतचं आयोजन करण्यात आलं होतं। या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकाच दिवसात महाबळेश्वर न्यायालयातील दिवाणी आणि फौजदारी विभागाकडील प्रलंबित 100 प्रकरणे व 109 वादपूर्व अशी एकूण 209 प्रकरणे निकाली काढून 1,87,44,079 इतकी रक्कम वसूल करण्यात आली। महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण हे मागच्या सरकारच्या तुलनेत आत्ताच्या सरकारमध्ये कमी आहे। तब्बल 5,190 केसेस मागच्या सरकारमध्ये जास्त होत्या। महिलांवर अत्याचार झाल्याच्या ज्या दिवशी सकृतदर्शनी तक्रारी दाखल होतात त्याच दिवशी संशयित आरोपीला अटक करण्यात येते। आमचं पोलीस खातं कुठेही कमी पडत नाही। भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या अपुऱ्या माहितीच्या आधारे राजकीय हेतूने बेजबाबदारपणे वक्तव्य करत आहेत अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। कोल्हापूर येथे होणाऱ्या पहिल्या विश्वात्मक संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी खटाव तालुक्यातील नायकाची वाडी येथील सुपुत्र व अहमदाबाद येथील राष्ट्रीय कंपनी लवादाचे सदस्य ज्येष्ठ कीर्तनकार मदन गोसावी यांची निवड करण्यात आली। संमेलनाचे संयोजक डॉक्टर दत्तात्रय डुंबरे यांनी त्यांचं नाव घोषित केलं। राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 4 उमेदवारांकडून गोसावी यांच्या नावाची शिफारस परिषदेकडे करण्यात आली होती। लोककलेचे अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोसावी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं। कोरोना काळात संत साहित्याने दिलेली मनशांती या विषयावर या संमेलनात परिसंवादाचं आयोजन करण्यात येणार आहे। कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावं। मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन यंत्रणा दिली जाईल असं प्रतिपादन कृषी मंत्री दादा भुसे यांनी केलं। किन्ही येथे भुसे यांच्या हस्ते पीक स्पर्धेच्या विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते। गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांच्या आकडेवारी संदर्भात रविवार हा दिलासा घेऊन येत असून या रविवारी देखील 141 इतक्या नीचांकी बाधितांची नोंद झाली। ही नोंद मोठी दिलासादायक ठरली आहे। सध्या जिल्ह्यात लसीकरणाने चांगली गती घेतली असून लसीकरणाने 24 लाखांचा टप्पा ओलांडला आहे। कमी होत चाललेली कोरोना बाधितांची नोंद, लसीकरणाचा वाढता टक्का, घटलेला मृत्यूदर या सर्व गोष्टी सप्टेंबर अखेरीस जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत असल्याचा संदेश देत आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तसंच विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। शुभ रात्री।